नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो हिंदू धर्मात कान टोचणे ही परंपरा आहे या संस्काराला हे हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी एक मानले जाते या संस्काराला कर्णभेद म्हणून ओळखतात मूल जन्माला आल्यावर त्याच्यासोबत सोळा संस्कारही केले जातात या सोळा संस्कारांमध्ये कर्णवेद समारंभाचाही समावेश आहे मित्रांनो मातीला जसा आकार दिला जातो तसाच काहीसा आकार लहान मुलं जन्माला आली की त्याला दिला जातो बाळाचे नाक हात पाय यांना नीट आकार देण्यासाठी लहान बाळाला मालिश केली जाते त्यासोबतच बाळ जन्मल्यानंतर बरोबर बारा किंवा पंधरा दिवसांनी त्याचे कानही टोचले जातात मात्र तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे लहान बाळाची कानाची पातळी ही खूप पातळ आणि नाजूक असते त्यामुळे कान टोचताना बाळाला जास्त त्रास होत नाही हीच गोष्ट ते मोठे झाल्यावर केली तर त्यांना कान टोचताना प्रचंड त्रास होतो म्हणूनच मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत लहान बाळांचे कान का टोचावे कधी टोचावे आणि कान टोचताना आणि कान टोचल्यानंतर कोणती काळजी घ्यावी आणि बाळासाठी योग्य कानातल्यांची निवड कशी करावी मित्रांनो गरोदरपणात चोरोटी कधी भरावी डोहाळे जेवण पाचवी पूजन बाळाचे बारसे कसे करावे बाळाचे जावळ कसे करावे लग्नविधी या सर्वांची माहिती याआधी आम्ही अनेक व्हिडिओमधून दिलेली आहे त्या सर्व व्हिडिओंची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते जर व्हिडिओ आपण बघितले नसतील तर ते व्हिडिओ देखील आवर्जून बघा मित्रांनो कोणत्याही शुभ मुहूर्तावर बाळाचे कान टोचावे कान टोचण्यासाठी पुनर्वसू धनिष्ठा मृग पुष्य अश्विनी हस्त श्रवण तिन्ही उत्तरा या नक्षत्री शुक्ल पक्षी कान टोचणे शुभ मानले जाते जन्मदिवसापासून दहाव्या बाराव्या किंवा सोळाव्या दिवशी बाळाच्या आरोग्याची काळजी घेऊन कान टोचावे मित्रांनो तुम्हाला तुमच्या बाळाच्या कानात एखादा हिरा लुकलुकलेला पाहायला आवडेल परंतु काही पालकांना ही कल्पना खूप भयानकसुद्धा वाटू शकते तुमच्या बाळाचे कान टोचून घेणे हा तुमचा वैयक्तिक निर्णय आहे मोठेपणी कान टोचण्यापेक्षा बाळ लहान असताना जर कान टोचले तर बाळाला कमी वेदना होतात आणि तसेच बाळाची अस्वस्थताही कमी असते तर काही पालक बाळाचे कान टोचून घेतात त्यामागे सांस्कृतिक कारण किंवा पारंपरिक मूल्ये असतात तर काही पालक एखाद्या वेगळ्याच कारणासाठी कान टोचून घेतात आणि ते म्हणजे बाळाची लिंग ओळख कानात एखादा खडा किंवा कानातले डूल असतील तर बाळाला चुकून मुलगा समजू नये म्हणून कारण काहीही असो जगातले बरेच पालक आपल्या बाळांचे कान टोचतात काही परंपरामध्ये बाळाचे कान जन्मल्याबरोबर टोचतात तर काही पालक अन्य काही कारणांमुळे जन्मतःच कान टोचण्याचा निर्णय घेतात जर तुमच्या बाळाचे आरोग्य चांगले असेल तर जन्मल्यावर कान टोचावेत याविषयी तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी सल्लामसलत करू शकता बाळाचे कान टोचण्याने बाळाला खूप म्हणून बरेचसे पालक संभ्रमात असतात की हे वय बाळाचे कान टोचण्याचे योग्य वय आहे का मित्रांनो जेव्हा तुम्ही बाळाचे कान टोचता तेव्हा संसर्गाचा धोका असतो कारण तुमच्या बाळाची रोगप्रतिकारक यंत्रणा तितकीशी विकसित झालेली नसते त्यामुळे कान टोचण्यासाठी थोडी वाट पाहावी हे चांगले तज्ज्ञांच्या मते बाळाचे कान टोचण्यासाठी बाळ सहा महिन्यांचे होईपर्यंत वाट पाहावी मित्रांनो परंपरेनुसार लोक त्यांच्या सोनाराकडून बाळाचे कान टोचून घेतात तुम्ही तुमच्या बालरोग तज्ज्ञांना किंवा बाल त्वचा रोग तज्ज्ञांना ते तुमच्या बाळाचे कान टोचू शकतील का याबद्दल विचारा तुम्ही तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना की आणि नातेवाईकांना त्यांनी त्यांच्या बाळाचे कान कुठून टोचून घेतले याविषयी देखील विचारणा करू शकता जिथे स्वच्छतेची काळजी घेतली जाते अशा ठिकाणाहून बाळाचे कान टोचून घेणे हे चांगले उदाहरणार्थ दवाखाना पार्लर किंवा त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मित्रांनो पूर्वी लोक कानात लिंबाच्या काड्या त्यांच्या जंतुनाशक गुणधर्मामुळे कानात घालत असत अजूनही बऱ्याच मातांना लिंबाच्या काड्या हा आपल्या बाळासाठी चांगला पर्याय वाटतो जर आपण आपल्या बाळासाठी धातूच्या कानातल्यांचा विचार करीत असाल तर सोने किंवा चांदीचे कानातले घेण्याचे सुचवले जाते तुमच्या बाळासाठी योग्य कानातले निवडणे हे अतिशय महत्वाचे आहे तुम्ही निवडलेले कानातले छोटे सपाट आणि गोल आहेत का याची खात्री करा तसेच त्यांच्या कडा धारदार नको तुमच्या बाळासाठी लोमत्या कानातल्यांची निवड करू नका ते कुठेही अडकून बाळाला इजा होण्याची शक्यता असते मित्रांनो बाळाचे कान टोचताना महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे बाळाचे आरोग्य कान टोचण्याच्या वेळेला बाळाची तब्येत चांगली असणे अतिशय महत्त्वाचे आहे बाळाचे कान टोचताना बाळाला दुखू नये म्हणून तुमचे डॉक्टर काही वेदनाशामक औषधे दे, लिहून देऊ शकतात तसेच कानाच्या पाळीवर लावण्यासाठी देखील देऊ शकतात त्यामुळे बाळाला कान टोचताना वेदना जाणवणार नाहीत ज्यावेळी बाळाला कान टोचले जातील त्यावेळी बाळाला हलके फुलके कपडे घाला जेणेकरून ते बाळाच्या कानाला इजा न होता हालून काढता येतील बाळाचे लक्ष दुसरीकडे वेधले जावे म्हणून बाळाचे कान टोचताना त्याचे आवडते खेळणे सोबत घेऊन जाऊ शकता जर जा तुमचे बाळ घनपदार्थ खाण्या इतपत मोठे असेल तर एखादा बाळाचा आवडता खाद्यपदार्थ सोबत ठेवा बाळाचे कान टोचून झाल्यानंतर तुम्ही बाळाला तो खायला देऊ शकता कान बरेच वेळा सुईने टोचतात ही खूप जुनी पद्धत आहे आत्ताच्या काळात कान टोचण्यासाठी गण वापरतात तुम्ही तुमच्या बाळाचे कान टोचण्यासाठी कुठलीही पद्धत निवडू शकता फक्त त्यासाठी वापरले जाणारे साहित्य निर्जंतुक करून घेतले आहे याची खात्री करा त्यामुळे बाळाच्या कानाला संसर्ग होण्याची शक्यता कमी होते कान टोचणारी व्यक्ती कानाच्या पाळीवर जिथे टोचायचे आहे तिथे पेनने किंवा मार्करने खून करेल असे केल्याने कान टोचणे सोपे जाते तसेच ते अचूक होते खूण करण्यासाठी डाय वापरणे टाळा कारण त्यामुळे बाळाच्या त्वचेची जळजळ होऊ शकते लहान बाळ मुलगा असेल तर आधी उजवा कान टोचून नंतर डावा कान टोचावा आणि जर बाळ मुलगी असेल तर डावा कान आधी टोचावा सर्जिकल ग्लोव्ज घालून कान टोचणारी तज्ज्ञ व्यक्ती बाळाच्या कानाची पाळी जंतुनाशक द्रव्याने पुसून घेईल तुम्हाला या प्रक्रियेदरम्यान बाळाचे डोके घट्ट धरून ठेवले पाहिजे कान टोचायला जास्त वेळ लागत नाही परंतु कान टोचल्यानंतर बाळाला शांत करायला मात्र खूप वेळ लागू शकतो एक कान टोचून झाल्यानंतर दुसरा कान टोचण्याआधी बाळाला शांत करा कान टोचणे वेदनादायी असते आणि कान टोचल्यावर तुमचे बाळ रडू शकते फक्त कान टोचतानाच बाळाचं कान दुखतो असे नाही तर जरी काही क्रीम किंवा लोशन वापरून बाळाच्या कानाची पाळी काही प्रमाणात बधीर केली जाते आजपर्यंत तरी कान न दुखता कान टोचण्याची कुठलीही पद्धत अस्तित्वात नाही मित्रांनो कान टोचण्यासाठीचे साहित्य नीट निर्जंतुक केलेले नसेल कानातल्याचा फासा खूप घट्ट लावलेला असेल किंवा कानातले डूल किंवा खडा स्वच्छ नसेल तर बाळाला कान टोचण्याने संसर्ग होऊ शकतो जर तुमच्या बाळाला कान लाल झालात आणि त्यात सूज आली किंवा बाळाला ताप आला तर आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा मित्रांनो कानातल्यासाठी जो धातू वापरला जातो त्याची बाळाला ॲलर्जिक प्रतिक्रिया येऊ शकते त्यामुळे कान टोचण्यासाठी सोने चांदी आणि सर्जिकल स्टील धातू वापरण्यास सुचवले जाते मित्रांनो बाळाचे कान टोचल्यानंतर बाळाचे कान लाल होऊन त्यांना सूज येईल अशावेळी बाळाच्या कानाची पाळी जंतुनाशक द्रव्य किंवा अल्कोहोलने दिवसातून दोनदा पुसून घ्या तुमच्या बाळाचे कानातले तुम्ही हळूहळू फिरवून बघू शकता कान टोचल्यानंतर बाळाचे कानातले सहा आठवड्यांसाठी काढू नका किंवा बदलू नका जर बाळाच्या कानाच्या पाळीतून पू येत असेल सूज असेल किंवा बाळाला ताप येत असेल तर लगेचच वैद्यकीय मदत घ्या कारण बाळाला संसर्ग झाला असल्याची शक्यता असते तसेच कान टोचल्यानंतर लहान बाळाच्या कानाच्या त्वचेवर हळदीचा लेप लावा हळदीसोबत थोडं खोबऱ्याचे तेल लावल्यास जखम लवकर बरी होते तसेच मित्रांनो जर कुणाचे कान टोचले असतील आणि एखादी जुनी रिंग कानात घालायची असेल तर आधी स्वच्छतेची काळजी घ्या इयरिंग आधी स्टरलाइज करा आणि नंतर वापरा इयरिंगची स्वच्छता गरम पाण्याने करावी सोन्या चांदीचे इयरिंगसुद्धा वीस मिनिटे गरम पाण्यात ठेवून नंतर घालावी मित्रांनो कान टोचण्याचे अनेक फायदे आहेत ॲक्युपंक्चर प्रॅक्टिशनरच्या मते कान टोचणे संपूर्ण शरीरासाठी चांगले आहे कानाच्या खालच्या लोभमधील न्यूरोस थेट मेंदूच्या मध्यभागी जोडलेले असतात हे बाळाचे गुप्तांग निरोगी ठेवण्यास आणि स्त्रियांसाठी मासिक पाळी निरोगी ठेवण्यास मदत करते तज्ज्ञांच्या मते कानाच्या या भागातील नसा मेंदूंच्या काही भागांना सतत उत्तेजित करत असतात या उत्तेजनामुळे मेंदूची वाढ चांगली होते आणि लठ्ठपणाची शक्यता कमी करते मित्रांनो जेव्हा कर्णवेद संस्कार केले जातात त्यावेळी तुम्ही तुमच्या इष्टदेव किंवा कुलदेवाची प्रार्थना करा सूर्यासारखे तेजस्वी होण्यासाठी सूर्यदेवाची प्रार्थना करा आणि मगच मुलाचे कान टोचा जेव्हा मुलाचे कान टोचले जातात त्यावेळी कर्णवेद संस्काराचे मंत्र मुलाच्या कानात घालावेत जेव्हा मुलाचा कर्णवेध सोहळा होतो त्यावेळी काही दिवस तरी फक्त सोन्याचे कानातलेच घालावेत हे सर्वोत्तम लाभ देते मित्रांनो बाळाचे लहानपणी कान टोचल्यामुळे बाळाचे शारीरिक व्याधींपासून संरक्षण होते कान आपले श्रवणद्वार आहेत कान टोचल्याने व्याधी दूर होतात तसेच ऐकण्याची शक्ती देखील वाढते मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्र मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद